या स्पर्धेचा आपल्या समोर या वेळेला गोलंदाजी केली जाते. पाचव्या षटकामध्ये अक्षय याच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघाकडून. पाचवं अक्षय उर्द विकेट. ओहो, लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न, खळे खळे फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाजचा. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. प्रेक्षक आतुर झालेत या स्पर्धेमध्ये. कधी येईल बँगलोरचा संघ, कधी येईल विनसपोर्ट नाला सोपारा हा संघ. उद्याचा जर दिवस पाहिला, कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये येईल, त्याचबरोबर नवी मुंबईचा जो एक संघ येणार आहे या स्पर्धेमध्ये, गावदेवी नवी मुंबई, त्यामध्ये उस्मान पटेल येईल, असे एक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये येताना दिसतील. पुन्हा एकदा झेरॉक्स कॉपी पहिल्या शॉटची तुम्हाला पाहायला मिळते. काहीसं असंच चित्र लाईनच्या विपरीत. मी नेहमीच म्हणतो, अक्रॉस द लाईन खेळणं हे खूप धोक्याचं असतं डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी, कारण गोलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज आहे आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने त्याचे चेंडू वळतात. खूप चांगली गोलंदाजी, नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय. दोन चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फक्त मनगटाच्या ताकदीने वळून दिलाय. वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्या होते 54 या आकड्यावर. आज सातत्याने आपण चर्चा करणार आहोत महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनाच्या प्रत्येक घडामोडीवर, कारण महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये येण्या अगोदर एक फुटबॉलचा गोलकीपर म्हणून त्याचा रोल होता आणि फुटबॉलच्या कोचने नंतर त्याला क्रिकेट खेळामध्ये इंटरेस्ट दाखवला, तो पण फक्त विकेट किपिंग करण्यासाठी. त्याच्या हातात बॅट देण्यात आली नव्हती, फुलटोस होता, बॅटची कळा घेतली, चेंडू जातोय. पॉइंटच्या दरम्यान एक धाव मिळेल संघाच्या खात्यात. धावसंख्येत भर धावा झाल्यात 55 धावा. भाऊ 11 हा संघ इथे खेळताना दिसतोय. 2001 ते 2003 पर्यंत महेंद्रसिंग धोनी टीटी म्हणजे तिकीट कलेक्टर तिकीट एक्झामिनर म्हणून काम करायचा खडकपूर स्टेशनच्या दरम्यान. धावा झाल्यात 54-55. फुलटोस होता, चेंडू हवेत चाललाय कवच्या दिशेने, तिथे क्षेत्रक्षक तैनात, अप्रतिम झेल तिथे टिपण्यात आलाय फलंदाज पाथ. 55 या आकड्यावर अजून एक गडी बाद. एक गळी ते बाद होताना दिसतोय. आपण पाहू शकाल भाऊ 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. आतापर्यंत गडी बाद झालेत 4-4 गडी बाद 55. 2001 ते 2003 जे म्हटलं जातं भारतातलं सर्वाधिक लांबी असलेला प्लॅटफॉर्म आणि त्या प्लॅटफॉर्म मधलं ते स्टेशन खडगपूर आणि तिथे मात्र टीटी म्हणून काम करणारा महेंद्रसिंग धोनी कधी भारताचा कर्णधार झाला हे लक्षात देखील आलं नाही. काय क्रिकेट गाजवलं महेंद्रसिंग धोनी. असा एकमेव कर्णधार होता ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफ्या जिंकल्या, त्यामध्ये 2007 वर्ल्ड कप असेल, त्यानंतर 2011 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असेल आणि त्यानंतर शेवटची चॅम्पियन ट्रॉफी 2013 मध्ये जी झाली ती देखील महेंद्रसिंग धोनीने जिंकली. गोलंदाज ओव्हर द विकेट. ओहो, चांगला फटका, चेंडू हवेत चाललाय. लॉंग ऑफच्या दरम्यान जेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आणि एकच धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न, परंतु क्रिकेट मधली आत्महत्या, फलंदाज रन आउट.